सीटू युनियनचे शंकरराव दानव व कुमार मोहरमपुरी यांच्या मार्गदर्शनात गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांना घेऊन क्रांतीदिनी वणी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आशा स्वयंसेवकांना व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, सध्याचे मिळणारे मानधन व मोबदला अत्यंत कमी आहे तो वाढवून मिळावा, संबंधित आरोग्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण केलं नसल्यामुळे वरील आश्वासनाची शासनाच्या व संबंधित अधिकाऱ्यांना याची आठवण करून देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच येणाऱ्या विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांनी दिलाय. वेळोवेळी आम्हाला शासनाने आश्वासन दिलेले आहे की आमचं मानधन दुपटीने वाढवण्यात येण्यात उद्धवराव ठाकरे यांनी मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये त्यांनी आमचं मानधन दुपटीने तिपटीने वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते अजूनही अंमलात आणलेलं नाहीये. ते अंमलात आणण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं होतं आणि या हे जे मानधन आहे ते आम्हाला त्वरित मिळण्यात यावं याकरिता आम्ही आज आंदोलन केलं. आणि या हे जर मानधन आम्हाला जर मिळालं नाही तर यासमोरही जे आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमचा हा निर्णय पारित व्हावा आणि आम्हाला हे मानधन मिळावं. आम्हाला आज जे मिळते मानधन ते खूपच कमी आहे. तर निश्चित मानधन आम्हाला पेमेंट करायला पाहिजे, म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि जे दुसऱ्या कर्मचाऱ्याला मानधन मिळ म्हणजे पगार मिळतोय तसं आम्हालाही पण पगार मिळाला पाहिजे, मानधन मिळालं पाहिजे. हे आमचं आताचं मानधन खूपच कमी आहे. 1500 मध्ये आमचं काहीच होत नाही तर आम्हाला 10,000 तरी पेमेंट असं दिलं पाहिजे. तर निश्चित नाहीतर आमचे कामाचे दर तरी वाढवले पाहिजे. आणि जे आश्वासन दिलं होतं याच्या आधी जो वित्तमंत्री आणि उद्धवराव ठाकरे यांची मीटिंग झाली होती तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की आशांचे पगार तिपटीने वाढू, तरी ते आश्वासन अजून पूर्ण झालं नाही. डबल आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या आधी तरी त्यांनी जे आश्वासन दिले ते त्वरित पूर्ण करावे.